नमस्कार, आपलं हेमा किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघूया हिरव्या मटाची भाजी। पौगुणी असलेली ही रान भाजी, तर ही भाजी आपण अगोदर धुवून घेऊया स्वच्छ, त्यानंतर चिरून घेऊया। सर्व भाज्या हिरव्या आपण स्वच्छ धुवूनच घेतलेल्या पाहिजे, नंतरच चिरून घेतलेल्या पाहिजे। त्यामुळे काय होते, त्यामधील जीवनसत्व हे पाण्यासोबत निघून जात नाही। रानभाज्यामध्ये आंबाडीची भाजी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, त्यानंतर राजगिऱ्याची भाजी, अशा अनेक रानभाज्या आहेत। तर त्यापैकीच एक हिरव्या मटाची भाजी आहे। हिरव्या मटाची भाजी आणि लाल मटाची पण भाजी असते। आपण इथे लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर तेल टाकलेलं आहे। आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर। तर स्वयंपाकात नेहमी लोखंडीच तवा वापरला पाहिजे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मी। आता ही मोहरी तडतडली आहे। अशा मोकळ्या भाज्या करताना ना लोखंडी तव्याचा उपयोग करायला पाहिजे, त्यामुळे आपल्या शरीरात थोडंसं प्रमाणात का होईना पण आयरन जाते। आता ही आपली मोहरी तडतडलेली आहे, चला आपण बघूया। छान अशी मोहरी तडतडत आहे, त्यामध्ये मी आता एक बारीक चिरलेला कांदा टाकत आहे। आता हा कांदा लाल होईपर्यंत मी शिजू देत आहे। आता मी बारीक कट केलेला लसूण टाकत आहे। लसणाचा मी कूट केलेला नाही आहे, याला कट केलेला आहे, त्यामुळे लसणाची टेस्ट छान लागते। यामध्ये वाळलेल्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या टाकल्या आहे, कांदा, तिखट मीठ, हळद, सर्व साहित्य टाकलेलं आहे यामध्ये, आणि भाजी पण टाकून घेतलेली आहे। तर ही बघा आपली भाजी शिजत आहे। आपली ही भाजी बनवून रेडी आहे हिरव्या मटाची। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही आवडली? आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा। पहिल्यांदाच माझा व्हिडिओ जर कोणी बघत असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।